तो आज आहे संडे आणि सगळं निवांत चालू आहे, आरामशीर चालू आहे. कारण मागच्या 2-3 दिवसापासून शिफ्टिंग चालू होतं तर खरंच खूप थकलो. काल मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी होतो तर दिवसभर तिकडे होतो. काल छान सेलिब्रेशन केलं. तो ब्लॉग तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि काल मी ज्या कैऱ्या तोडल्या होत्या झाडाच्या, मी तुम्हाला त्या दाखवते की खूप साऱ्या कैऱ्या तोडून आणल्या होत्या आणि खूप मोठ्या मोठ्या पण आहेत, मस्त आहेत. आणि मला वाटतं या लोणच्याच कैऱ्या आहेत, कारण आपण ज्या कैऱ्या जेवणामध्ये खातो ना त्याच्यापेक्षा थोड्याशा आंबट आहे, पण लोणच्यासाठी खूप भारी आहेत या सगळ्या कैऱ्या. आणि पप्पांनी आणि राहुलनी मला मस्त 6-7 कैऱ्या तोडून दिल्या. आणि ही जी कैरी दिसते तुम्हाला ही माझ्या नंदेच्या इकडनं आली आहे. माझ्या मोठ्या ननंद ज्या आहेत त्यांनी दिली. आणि त्यांनी पण ही मालेगावच्या पुढे त्यांचं एक गाव आहे, तिकडनं मस्त झाडाच्या कैऱ्या आणल्या. अशा सगळ्या कैऱ्या मी जमा करून आणल्या आहे. आणि आता याचं लोणचं पण आपण टाकणार आहे तर मी दाखवते तुम्हाला लोणचं कसं करेल. ते रेसिपी जेव्हा लोणचं करेल तेव्हाच दाखवेल. पण हे बघा एवढ्या कैऱ्या मस्त छान अशा आल्या आहेत. आणि आमचं तर 4 महिन्याचं लोणचं तर याच्यात होऊनच जाईल, कारण राहुलला जास्त कैरीचं लोणचं आवडत नाही, फक्त मी आणि डुगूच खातो. तर एवढ्या साऱ्या कैऱ्या आल्या आहेत. ते घरातलं सगळं आवरून झालंय. आणि मला आज कढीपत्त्याचं एक रोप लावायचं आहे. इथे बघा मी कढीपत्त्याचं छान असं रोप आणून ठेवलंय, पाण्यात ठेवलंय. काल मम्मींकडनं मी रोप घेऊन आली आणि लावायचं आहे. आणि या घरी मी मनी प्लांट अशा पद्धतीने लावला आहे, इथून असं पूर्ण छान असा वरपर्यंत तो सेट होणार आहे. आणि छान वाटतं ग्रीनरी एकदम. खूप जास्त झाडं लावणार नाही आहे, खूप पसारा नाही करणार आहे, पण नॉर्मल जे झाडं आहेत ते इथे लावले आहेत. आणि इथे थोडीशी स्पेस रिकामी ठेवली आहे डुगुबनीला थोडंसं खेळण्याबिळण्यासाठी. तर चला आता पटापट कांदे वगैरे कापून घेते. मी बनवणार आहे आज बिर्याणी. आणि बिर्याणीची रेसिपी शेअर करणार नाही आहे, जेवढं जेवढं शूट तुम्हाला दाखवता येईल तेवढं तेवढं तुम्हाला दाखवेल. तर चला आता इथे बघा मी कांदे ऑलरेडी कापून ठेवले. तर चला भेटते थोड्याच वेळात. तुम्हाला दाखवते खूप जास्त ऊन आहे आणि माझे डोळे असे याच्यासाठी झाले की मी आता खूप कांदे कापलेत आणि कांदे कडू होते तर घाईघाईमध्ये पटकन कापले तर डोळ्यातून थोडंसं पाणी येते. आणि आजचं क्लायमेट बघा, खूप जास्त ऊन पडलंय मागच्या 2 दिवसापासून. ऊन इतकं आहे की बाहेर कोणीच दिसत नाही आहे आणि अगदी कडक उन्हाळा पडलाय बाबा यावर्षी, खूप त्रास होतोय तो. आणि म्हणून मी हा पडदा असा दिवसभर लावून ठेवते म्हणजे मग जास्त ऊन येत नाही या बेडरूममध्ये. माझा जो पी सीचा आणि एडिटिंगचा जो सेटअप आहे तो सगळा इथे मी रेडी केला आहे. इथूनच मी सगळं ऑपरेट करते, व्हिडिओ वगैरे एडिट करते. आता मी बिर्याणीच्या तयारीला लागली आणि इथे सगळे खडे मसाले घेतले. आणि सगळे खडे मसाले, तेजपान, दालचिनी, लवंग, मिरा हे पाण्यामध्ये टाकले आहेत. आणि थोडंसं तेलसुद्धा टाकलं आहे, तुम्ही तुपही टाकू शकता, ऑप्शनल आहे. आणि इथे तांदूळ ऑलरेडी भिजवून ठेवले होते मी साधारण 1/2 तासापूर्वी. पाणी छान असं उकळलं त्यानंतर आपण याच्यामध्ये हे तांदूळ टाकणार आहे. जेव्हा पण आपण बिर्याणी बनवतो ना तेव्हा अशाच पद्धतीने तुम्ही तांदूळ म्हणजे भात शिजवून घ्या. खूप मस्त होतो, अगदी मोकळा होतो बाहेरच्या बिर्याणीसारखा. आणि मला अशीच सवय बिर्याणीच्या वेळेला साधारण मी अशाच पद्धतीने बनवतो. इकडे थोडंसं खोबरं मी छान असं जाळून घेतलंय काळा मसाला येण्यासाठी. आणि हे बघा अगदी मोकळा असा भात आपला तयार झाला आहे. तर आता भात रेडी झाला आणि आता आपण ग्रेव्हीसुद्धा बनवतो एका साईडला. लाल मिरची, धना पावडर आणि गरम मसाले सगळे मी तेलातच टाकते जेव्हा बिर्याणी बनवते. आणि नंतर मग वाटणीतला मसाला टाकते, त्याच्यामुळे खूप फ्लेवर येतो मस्त. हां जुजू, भूक लागली? काय खाणार आहे? भाजी. काय खाणार आहे? चिकन. चिकन. डुगूला जास्त बिर्याणी आवडत नाही म्हणून त्याच्यासाठी, शाशासाठी आणि बनीसाठी थोडंसं साईडला अशी ग्रेव्ही बनवून घेणार आहे. आणि सोबत पावसुद्धा त्यांना देणार आहे, तर आज त्यांच्यासाठी रस्सा पाव असणार आहे. आणि इथे आता आपण कलरफुल बिर्याणी बनवणार आहे म्हणून त्याच्यासाठी मी ग्रीन कलर घेतला आहे. आणि अशा पद्धतीने टाकला, अशा पद्धतीने जर कलर टाकला तर अगदी भाताच्या शेवटच्या कणापर्यंत तो जातो. इथे आहे येल्लो कलर आणि खूप जास्त नाही आहे, थोडा थोडाच कलर जरी टाकला तरी भरपूर होतो. पुरांना थोडंसं मस्त वाटतं, युनिक वाटतं. आता राईस झालाय, कांदा पण छान फ्राय झालाय आणि आपलं चिकनची ग्रेव्ही पण झाली आहे.
तर नेहमीच मी लेयरची बिर्याणी बनवते, आज पण लेयरचीच बिर्याणी बनवती आहे. आमच्याकडे लेयरचीच बिर्याणी आवडते. तर चला आणि आपण आपल्या मराठी भाषेत सांगू शकतो की आपण इथे थरांची बिर्याणी बनवतो. तर खाली राईस असतो, मग आपला फ्राय केलेला कांदा आणि वरतून हे चिकनची ग्रेव्ही, अशी असते लेयर बिर्याणी. आणि खूप छान लागते दमवताना, ही जेवढी आपण दमवू ना तेवढी टेस्टी लागते ऍक्च्युली. तर इथे राईस मी जास्त बनवून घेतलाय आणि संध्याकाळसाठी पण असं बनवूनच घेतलंय. तर आता इथे मी हे बघा अशा पद्धतीने लेयर देते. ही जी चिकन होतं आता त्याच्यावरती हे असं आपण टाकलंय पुन्हा राईस. आणि कलर मी का टाकलाय, नेहमी मी फूड कलर युज करत नाही कुठल्या गोष्टींमध्ये, पण डुगुबानीला थोडस युनिक आणि डिफरंट फूड असं आवडतं आणि मुलांना थोडंसं काहीतरी स्पेशल आपण करून देऊ शकतो. तर हे बघा आता इथे हा फ्राय केलेला कांदा, आणि पुन्हा चिकनची ग्रेव्ही, असे दोन ते तीन थर आता मी इथे देणार आहे आणि लगेचच बिर्याणी दमवायला पण ठेवणार आहे. तर आत्ता सगळं आवरलंय, इथे आपली भाजी पण रेडी झाली आहे. डुगूला बिर्याणी आवडत नाही म्हणून त्याच्यासाठी मला भाजी बनवावीच लागते. इथे बिर्याणी शिजते, आपलं दमते आणि मस्त अशी बिर्याणी गरम गरम. आणि मी लगेच किचन ओटा क्लीन करून घेतला आहे, कारण मग काय होतं की जेवण झाल्यावरती कंटाळा पण येतो, आवरायचं असतं. आता एवढे भरपूर सारे भांडे पण जमलेत, तर बिर्याणी जोपर्यंत दमते तर तोपर्यंत मी भांडे वगैरे घासून घेतले, किचन ओटा छान असा क्लीन करून घेतला. तर चला मग पटापट भांडे घासते आणि जेवायला बसते. काल अॅनिव्हर्सरीला आंब्याचा रस बनवला होता आणि आता त्या रसाची मी आईस्क्रीम बनवणार आहे. डुगुबनीला असं खूप आवडतं आणि हे बघा मी बनवण्याच्या आधीच त्याने सगळं सांडलं इथे. तर आता इथे डुगुबनी आणि शाशासाठी मी बनवते आईस्क्रीम. नॉर्मल आपला जो आंबा रस आहे तोच आहे, त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि दूध ॲड केलं आणि आता ही मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल असतात ना त्याच्यातूनच मी मुलांसाठी काहीतरी युनिक बनवते आणि त्यांना ते थोडंसं गार्निश करून दिलं, थोडंसं डेकोरेट करून दिलं की मुलांना ते खूप भारी वाटतं. तर इथे आपला आंबा रसच आहे नॉर्मल, पण जर याची आपण कँडी बनवली तर पोरं किती खुश होतील. आणि आता डुगुबणी इथे तसंच हॅप्पी झालीत खूप. तुझा कुठला कलर आहे? ऑरेंज. हा पनीचे दोन, सर मी ठेवते ऑरेंज. दोन कॅन्डी डुगूच्या, जास्त भरले. दोन बनीचे ग्रीन, दोन ऑरेंज डुगूचे. हे आईच, हे डॅडीच, एक शाशाच. बनी हात काढ ना. ओ बैसा, इथे मस्त आपली मँगो कॅन्डी पण रेडी झाली आहे आणि डुगुबनी आणि शाशा खूप हॅप्पी झाले. तर बऱ्याच दिवसांपासून मलाई सुद्धा जमवून ठेवली होती आणि शिफ्टिंगच्या गोंधळामुळे मला त्याचं तूपच करता आलं नाही. तर आज सकाळी सकाळी सगळ्यात आधी मी तूप बनवून घेतीये आणि मलाई भरपूर जमली ना तर छान असं भरपूर तूप पण होतं. तर हा बघा एवढा मोठा लोण्याचा गोळा इथे छान असा मी आता कढायला ठेवला आहे आणि थोड्याच वेळात आपलं तूप पण मस्त तयार होईल. सकाळी सकाळी माझ्या किचनमध्ये अशा पद्धतीचं ऊन येतं आणि हे बघा असं इतकं आपलं मस्त छोटी बरणीभर तूप झालं आहे. आणि घरातलं तूप कधी बेटर, तर मी दुधाची साय नेहमी काढून ठेवते आणि त्याच्यापासून असं तूप बनवते. आता आपण हे छान असं थंड करायला ठेवून देऊ एका साईडला. आता तूप छान असं थंड झालं आहे, आता याला आपण सेट व्हायला फ्रीजरमध्ये ठेवून देऊ. तर तुम्ही पण घरी तूप काढता की नाही हे मला नक्की सांगा. आणि हे आपलं तूप रेडी झालंय छान आणि हे ठेवते आता मी फ्रीजमध्ये. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, नमस्कार.